बातमी आहे पुण्यातून। ससूनचे निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेलेले, महिला डॉक्टरचा बलात्कार करून हत्या केल्याचा निषेध करण्यात आलेला आहे। कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरांनी बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ न्याय मिळाव्यासाठी पुण्यातील ससूनमधील 500 डॉक्टर काम बंद आंदोलनात सहभागी झाले। देशभरात हा संप पुकारण्यात आलेला आहे। तर ह्यांच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत, पहिली मागणी आमची अशी आहे की ह्या कृत्याची CBI चौकशी व्हावी आणि याचं एक ओपन आणि ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन व्हावं। दुसरी आमची मागणी अशी आहे की इतर मेडिकल कॉलेजेसमध्ये व हॉस्टेल्समध्ये ज्या काही त्रुटी आहेत आणि सिक्युरिटीच्या हिशोबाने पण ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या, ज्या कारणाने पुढे भविष्यामध्ये असे कोणतेही कृत्य होणार नाही। काल मार्टच्या लोकांनी पत्र दिलं आहे मला की आजपासून ते संपावर जात आहे। त्यांनी कळवल्यानंतर काल मी लगेच आमची कॉलेज कॉन्सिलची मीटिंग घेतली आणि संप काळामध्ये रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये आणि कोणत्याही रुग्णाला अडचणी येऊ नये याकरता प्रत्येक विभाग प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेसिडेंट डॉक्टर आहेत त्या त्या ठिकाणी आपले जे नियमित प्राध्यापक आहेत त्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत। दरम्यान या निवासी डॉक्टरांच्या मागण्या नक्की काय आहेत पाहूयात। कोलकाता इथे घडलेल्या प्रकाराची CBI चौकशी व्हावी। निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानी CCTV कॅमेरे असावेत। निवासी डॉक्टर 48 तास काम करतात, त्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात। निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी।